तर फायनली मित्रांनो, आपण जे आहे त्या लहान मुलीला जे आहे तिच्या घरी सोडलेलं आहे आणि या गावाचं नाव काय सध्या होत आहे. आणि आता मला असं वाटत आहे की फायनली त्या जंगलामध्ये जाण्यास आम्हाला जे आहे संध्याकाळ होईल किंवा रात्र पण होऊ शकते. ठीक आहे, तुम जसं बघू शकता पूर्णच्या पूर्ण जंगलाचा एरिया स्टार्ट झालेला आहे. सांगता येत नाही, पूर्णच्या पूर्ण रात्र झालेली आहे. आणि आता येणार आहे खतरनाक आणि खतरनाक मजा. नदीपाशी आपल्याला जायचं आहे. नदीच्या बाजूला जे आहे ते बॉड्या वगैरे चालतात तिथं. ठीक आहे, अशा प्रकारे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा डे नाईट इंडियाच्या अजून एका फ्रेश न्यू ब्लॉग मध्ये. तर फायनली आज टायटल ट्रेलर आणि थंबनेल तुम्ही बघितलेलाच आहे. खूप काही जंगल भटकंती आपण केलेलं आहे, बट आजचं जे जंगल आहे या जंगलामध्ये जाण्याचा म्हणजे अविस्मरणीय क्षण राहिला. तुम्हाला पण खूप काही या जंगलामध्ये बघायला मिळेल. आणि बस चला जाऊया, सध्या आता ऑन द वेच आहोत आम्ही. ठीक आहे, तर इथं बाजूला हॉटेल आहे, तर हॉटेलमध्ये ते दाखवलं नाही मी तुम्हाला. हॉटेलमध्ये खाण्या वगैरेसाठी आम्ही जे जरासं थांबलो होतो, नाश्ता वगैरे केलेला आहे. आता फायनली त्या जंगलामध्ये जाऊ. जंगलामध्ये सर्व काही जे आहे करूयात आपण. आणि फायनली आपल्यासोबत आहे गोपाल आपला कॅमेरामॅन. फायनली आता जाऊयात आपण. तर काय ते जंगलामध्ये काय खतरनाक असते आहे ना, एवढं काय ऐकलेलं जंगलामध्ये असेल ना खतरनाक खतरनाक विषय बिलकुल. तर मित्रांनो, फायनली आपण जाणार त्या जंगलामध्ये. आणि खूप काही तिथे नदी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे आणि एक खतरनाक गोष्ट आहे त्या जंगलामध्ये. तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर जे पण येते ते खतरनाकच असते, एक नेक्स्ट लेवल असते, ते जाणण्याचा मी प्रयत्न करतो. तर फायनली जाऊयात त्या जंगलामध्ये लवकरात लवकर आपण. आणि त्या जंगलाची स्टोरी वगैरे तिथे केल्यावर सांगतो. सध्या ऑन द वे येतो आम्ही. आणि हे जसं बघू शकता गोपालच्या बहिणीची भाषी, तर गोपालची भाषी आज आमच्यासोबत आहे. तिला आम्हाला एका गावामध्ये ड्रॉप करायचं आहे, जे की त्या गावाच्या जे की त्या जंगलाच्या बाजूलाच गाव आहे. ठीक आहे, काय बेटा नाव काय तुझं? याच्यात सांग कॅमेरामध्ये सांग तुझं नाव काय. मन चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणणं हो. मन चॅनलला सबस्क्राईब करा. करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब. ओके, सो फायनली इलाज आहे गोपालच्या भाषेला आम्हाला त्या गावामध्ये सोडायचं आहे. आणि या मुलीला चिमुकला जीव आहे, एकदम सावकाश गाडी चालवावी लागेल. आणि तिला तिच्या गावामध्ये ड्रॉप केल्यानंतर फायनली आपण त्या जंगलामध्ये भटकंती घेऊन घेऊ. तर फायनली मी जी आहे ही ॲक्सेस गाडी घेतलेली आहे मित्रांनो, नवीन जसं तुम्ही बघू शकता. आणि याची पासिंग पण सध्या राहिलेली आहे. आणि याचा ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर तुम्ही फॉलो करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्याच्यावर मी म्हणजे ज्या गोष्टी मी युट्यूबवर टाकत नाही त्या गोष्टी मी ज्या इन्स्टा फेसबुकवर ज्या टाकण्याचा प्रयत्न करतो. तिथं आत्तापर्यंत आपल्या फॅमिलीला तुम्ही जॉईन नसेल केलं तर तुम्ही करू शकता. पन्नी इथे लाव, ही बॅग इथे लाव. आणि जसं बघता ही गाडी तुम्हाला कशी वाटली एकदा सांगा. सध्या गाडीची पासिंग बाकी आहे, म्हणजे घेऊन म्हणजे फक्त 4-5 दिवसच झालेलं आहे. ठीक आहे, जसं तुम्ही बघू शकता. आणि एक सेकंड. आणि याच्यासोबत जे आहे आपल्याला शकता एक हेल्मेट भेटलेलं आहे आपल्याला. आणि त्याच नंतर खूप काही गोष्टी भेटल्या. तर सध्या तर मागच्या एका व्हिडिओ फायनली तर फायनली लास्ट व्हिडिओमध्ये एका भावांनी आपल्याला कमेंट केली होती की तुम्ही हेल्मेट यूज करायचा. तर आज फायनली आपण हेल्मेट यूज करणार आहोत. ठीक आहे, तर भाऊ आज हेल्मेट आम्ही यूज करत आहोत. ठीक आहे, फायनली मित्रांनो आपण जे आहे जसं की ग्रामीण भागाच्या एरियामध्ये आलेलो, म्हणजे की वाशिम शहराच्या थोडं दूर आलेलो. बघू शकता आजूबाजूचा पूर्ण ग्रामीण भाग आहे. आणि ही छोटी मुलगी चिमुकला जीव पण आपल्या सोबत आहे. आणि हा चिमुकला जीव पण आपल्या सोबत आहे. बेटा कसं वाटत आहे तुला गाडीवर? कसं वाटत आहे? कसं वाटत आहे सांग ना. ओके 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 ओके, काही विषय नाही. तर जाऊयात आपण मित्रांनो फायनली. कोणचं बाय द वे कोणचं खेड आहे? धानोरा. ते तिथे बोर्ड लावलेला आहे बघू शकता तुम्ही, धानोऱ्याचं बोर्ड आहे. आणि असं बघू शकता हे पूर्णच्या पूर्ण हा जो दिसत आहे तुम्हाला ग्रामीण भागाचा एरिया, हा म्हणजे धानोरा नावाचं एक आहे गाव आहे धानोरा नावाचं. आणि या धानोरा गावाच्या समोर आपल्याला आणखीन झुंबडा फाटा जायचा आहे. आणि त्या समोर ते जंगल टाईपचा एरिया तुम्हाला भेटेल. ठीक आहे, तर ग्रामीण भागामध्ये काय चालू आहे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर मित्रांनो जसं बघू शकता तुम्ही ग्रामीण भागामधले घरं कशा प्रकारे आहेत आणि कशा प्रकारे इच्छा सीन आहे. तर धानोरा गाव आहे, धानोऱ्याचं जर का कोणी आपला सबस्क्रायबर असेल तर आता कमेंट करून सांगा. तर मित्रांनो धानोऱ्यामधलं जर कोणी आपला सबस्क्रायबर असेल तर कमेंट करून सांगा की तुमच्या गावामधून योगेश जात आहे. बघा हे बा हे शेत आहे, शेतानंतर इथे एक छोटस मंदिर आहे. आणि फायनली धानोरा गाव हे खतम झालेलं आहे. आणि हा चिमुकला जीव आपल्या सोबत आहे. आणि त्याच नंतर तर फायनली मित्रांनो आपण सध्या आलेलो आहो अडोळी नावाचं एक गाव आहे. ठीक आहे, तर इथे हे तुम्ही नेम प्लेट बघू शकता.
ग्रामीण भागातलं जीवन यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. मित्रांनो, अजून थोडस अंदर गेलो आपण की डायरेक्ट जे खेडं आहे गाव, जे की गाव आहे त्या गावामध्ये आता जस्ट तुम्हाला एंटर मी करत आहो. हा, तर फायनली आम्ही जे आहे गावामध्ये एंटर झालेलो आहोत. अडुळी नावाचं गाव आहे. तर फायनली अडुळी गाव हे आपण क्रॉस केलेलं आहे. अडुळी गावानंतर अजून एक दोन गाव आहेत आणि त्या गावाच्या समोर आपल्याला जायचंय आणि अजून एक दोन गाव क्रॉस केल्यानंतर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचूयात. ठीक आहे. आणि हा चिमुकला जीव ही बारकी मुलगी ही पण आपल्या पण बारक पिल्लू आपल्या सोबत आहे. ओके, आणि फायनली आपण ज्या समोर जात आहोत. बाकी तुम्ही ग्रामीण भाग जो आहे हा अडुळी या गावातले सिनेमॅटिक शॉट तुम्ही एन्जॉय करा. तर फायनली मित्रांनो, आपण जे आहे त्या लहान मुलीला जे आहे तिच्या घरी सोडलेलं आहे आणि या गावाचं नाव काय सध्या आता? गोरेगाव. गोरेगाव म्हणून गाव आहे आणि या गावाच्या अजून आपल्याला जे आहे 15-20 किलोमीटर समोर जायचं आहे आणि त्यानंतर ते जंगल टाईप एरिया चालू होईल आणि फायनली होऊ शकते व्हिडिओ ही मोठी होईल. बट नक्की तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, खूप समोर राड आहे या व्हिडिओच्या, फक्त बघत राहा. तर फायनली मित्रांनो, आम्ही सध्या पुन्हा पोहोचलेलो आहोत रिटर्न. आपण कोणत्या गावात तुझ्या भाषेला सोडलं? गोरेगाव. गोरेगावला. ठीक आहे, तर गोरेगावला आपण जे आहे त्या मुलीला सोडलेलं आहे आणि फायनली आता आम्ही दोघं जण आहोत आणि सध्याचा टाईम होत आहे 5:30-6 वाजत आहे. ठीक आहे, संध्याकाळची वेळ होत आहे आणि आता मला असं वाटत आहे की फायनली त्या जंगलामध्ये जाण्यास आम्हाला जे आहे संध्याकाळ होईल किंवा रात्र पण होऊ शकते. ठीक आहे, तर फायनली तुम्ही जे इच्छे एकदा सिनेमॅटिक एन्जॉय करा. एकदम खतरनाक ज्या गोरेगाव रोड आहे त्या गोरेगाव रोडवर जे आहे ही रिवर आहे छोटीशी आणि खूपच असा निसर्गरम्य परिसर आहे. इथं फोटोशूटसाठी ऑसम प्लेस आहे, फोटोशूटसाठी ऑसम प्लेस आहे. इथे जर फोटोशूट तुम्हाला बघायचे असेल तर डे नाईट इंडियाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर अपलोड मिळतील. फॉलो जर कोण आत्तापर्यंत नसेल केलं आपल्या चॅनलला तर जा पटकन, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, फॉलो करा. ठीक आहे, तर बघा. तर फायनली मित्रांनो, आता जे संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळ म्हणता येत नाही, पूर्णच्या पूर्ण रात्र झालेली आहे आणि आता येणार आहे खतरनाक आणि खतरनाक मजा. असं चॅनल जे की महाराष्ट्रामध्ये, जे की इंडियामध्ये असा कंटेंट देते मराठी लँग्वेजमधून, फक्त बघत राहा. आता फक्त आपण त्या जंगलामध्ये जाणार आणि ज्या जंगलामध्ये दिवसा जर गेलो असतो तर रानडुकर वगैरे जे पण जंगली जनावर असतात ते या जंगलामधले, तर त्यांचा आपल्याला खतरा होता दिवसामध्ये, दिवसामध्ये पण होता आणि रात्रीमध्ये तर तो खतरा डबल झालेला आहे. ठीक आहे, तर आता काय होईल काय आम्हाला पण सांगता येत नाही. ठीक आहे, तर फायनली आम्ही त्या जंगलामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आणि बघू अंदर जायचं आहे. त्या जंगलाची स्टोरी आता तुम्हाला सांगून देतो. रात्र झाली, रात्रीचा फील आलेला एकदम खतरनाक. त्या जंगलामध्ये यार जुनं शमशान भूमी किंवा शमशान घाट आपण म्हणतो त्याला, जुनी शमशान भूमी होती त्या जंगलामध्ये. 4-5 समाधी आहेत तिथं आणि आत्ता पण लोक काही तिथं म्हणजे बॉडी वगैरे जे आहे चालतात. ठीक आहे, अशा प्रकारचा सीन आहे, म्हणजे एक प्रकारे शमशान भूमीच आहे त्या जंगलामध्ये. मधोमध तिथंच आपल्याला जायचं आहे. झालं पॉसिबल तर तिथं व्हीर म्हणत आहो, नदी आहे, नदीपाशी आपल्याला जायचं आहे. नदीच्या बाजूला जे आहे ते बॉड्या वगैरे चालतात तिथं. ठीक आहे, अशा प्रकारचा सीन आहे. तर त्या नदीपाशी आपल्याला जायचं आहे आणि त्या नदीपाशी या टाईमला जसं बघू शकता या रात्रीच्या टाईमला तिथं जे आहे रानडुकरा वगैरेचा खूप मोठ्या प्रमाणात सीन असतो. तर तरी पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार जीव धोक्यामध्ये टाकून, कारण की डेअरिंग गोष्टी करायच्या आहेत. जाऊयात तिथं, बघूयात काय होते काय नाही. बाकी तर तुम्ही फक्त आता व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नवीन असाल चॅनलला तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. काय करा चॅनलला? मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. चला फायनली जाऊया त्या जंगलामध्ये. आणि हे जसं की एक दोन गाड्या तुम्हाला रस्त्याने दिसत असतील, एकदम सामसुम गावाकडचाच रस्ता आहे आणि हे सर्व ग्रामीण भागातले लोक आहेत. तर गोपाल आणि मी करा जर आराम, फायनली जाऊया आपण त्या जंगलामध्ये. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय भोलेनाथ. तर फायनली मित्रांनो, इथून जसं तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण जंगलाचा एरिया स्टार्ट झालेला आहे. सध्या आम्ही दोघंच आहोत आणि आमच्यासोबत कोणीच नाही आहे आणि चांदोबा मामा आमच्या सोबत आहे. ठीक आहे, जसं तुम्ही बघू शकता चांदोबा मामा दाखव, अरे बरोबर दाखव, तर चांदोबा मामा आमच्या सोबत आहेत आणि हे पूर्णच्या पूर्ण हा जो एरिया दिसत आहे तुम्हाला आता कॅमेरामध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण की नाईटचा सीन आहे. आणि मेन गोष्ट इथं अशी झालेली आहे की आमची लाईट होती मोठी एलईडी लाईट, ती आणायचं विसरलेलो आहोत. ठीक आहे, कारण की आम्हाला वाटलं दिवसामध्ये हा व्हिडिओ शूट होऊन जाईल, बट इथं झालेली आहे रात्र. ठीक आहे, तर फायनली आता बघा. तर फायनली मित्रांनो, आता जे रात्र खूप होत आहे आणि इथून आम्ही लवकर जाण्याचा प्लॅन केलेला आहे, कारण की आम्ही मेन म्हणजे इथं आम्ही काही लाईट आणलेली नाही आहे आणि लाईटमुळे जे अंदर जाणं खूप इम्पॉसिबल होत आहे.
तर अंदाज आणणं खूप इम्पॉसिबल होतं. तर ही व्हिडिओ आम्ही इथं संपवत आहोत. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर का आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करून आम्हाला सांगायचं तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली. आणि असेच इंटरेस्टिंग नेक्स्ट लेवल न्यू ब्लॉग जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. विदर्भ महाराष्ट्रामध्ये असं चॅनल आहे जी की अशा प्रकारे कंटेंट देतं. आधीचे व्हिडिओ जर कोणी वॉच केले नसतील आपल्या चॅनलच्या नक्की बघा. आणि बस बाय बाय, टेक केअर. चला भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.